नमस्कार। आज आपण इतिहासाचं पाचवं प्रकरण स्वराज्य स्थापना याचा उरलेला भाग अभ्यासूया। मागील तासात आपण शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, आई राजमाता जिजाबाई, शिवाजी महाराजांचे सहकारी आणि महाराजांनी निर्माण केलेली राजमुद्रा याचा आपण अभ्यास केला। आज आपण पुढील काही मुद्द्यांचा विचार करणार आहोत। त्यातला पहिला मुद्दा आहे स्वराज्य स्थापनेच्या हालचाली। महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या स्थापना करण्यासाठी त्यांना कोणाकोणाशी संघर्ष करावा लागला याची माहिती आपण बघणार आहोत। आता यामध्ये जावळीचा ताबा त्यांनी घेतलेला आहे, म्हणजे महाराजांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी परकीयांबरोबर संघर्ष करावा लागला हा भाग ठीक आहे, परंतु त्यांना जे काही स्वकीय होते, म्हणजे आपल्याच देशात राहणारे, आपल्याच राज्यात राहणाऱ्या काही सरदार होते, ते देखील महाराजांना विरोध करत होते। त्यातील काही सरदारांचा त्यांनी पाडाव केला, ते ह्या जावळीचा ताबा या मुद्द्यामध्ये आपण त्याची माहिती बघणार आहोत। त्यानंतर अफजलखानाचं पायित्य, सर्व पण महाराजांवर आलेले संकट प्रतापगडच्या पायथ्याशी, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। आणि सिद्धी जवळ हा परकीय होता, जे सिद्धी असेल, मोर्तुजीज असेल, इंग्रज असेल, हे परकीयने देखील महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये खूप अडचणी निर्माण केल्या। तर ह्या चार मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। शिवाजी महाराजांनी आता स्वराज्य स्थापनेसाठी हालचाली करायला सुरुवात केला। महाराजांच्या जहागिरीमधील बरेचसे किल्ले हे आदिलशहाच्या ताब्यात होते। त्या काळामध्ये किल्ल्यांना खूप महत्त्व होतं। किल्ल्या ताब्यात असला म्हणजे आजूबाजूचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता येत असे। म्हणून असं म्हटलं जायचं की ज्याचे किल्ले त्याचे राज्य। म्हणून महाराजांनी ठरवलं की आपल्या जहागिरीमध्ये जास्तीत जास्त किल्ले कसे ताब्यात राहतील। आता किल्ले ताब्यात ठेवायचं म्हणजे आदिलशाही सत्तेला आव्हान देण्यासारखं होतं। त्यांनी तोरणा, मुरुंबदेव, कोंडाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ म्हणजे सुरुवात केली। मुरुंबदेव किल्ल्याची पुन्हा त्यांनी बांधणी केली आणि त्याला राजगड असं नाव दिलं आणि हाच राजगड किल्ला शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी होती। आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत हे सरदार होते। मात्र ह्या सरदारांनी महाराजांच्या या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला विरोध केला, हे फार मोठं त्यांचं दुर्दैव्य होतं आणि या सरदारांचा बंदोबस्त आता महाराजांना करावा लागणार होता। महाराजांनी जावळीचा ताबा घ्यायचा ठरवलं असेल। जावळी हा भाग सातारा जिल्ह्यात आहे। त्या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशहातील मातब्बर सरदार तिथला प्रमुख होता आणि तो शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला विरोध पण करायचा। महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला, तिथं आपलं ठाणं निर्माण केलं, नंतर रायगड पण जिंकून घेतला। जावळीची प्रचंड संपत्ती त्यांना मिळाली आणि या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली पण आता वाढल्या। जावळीच्या परिसरामध्ये त्यांनी प्रतापगड हा किल्ला बांधला। या विजयामुळे महाराजांचं सामर्थ्य पण वाढलं। नंतर त्यांनी कल्याण, भिवंडी पण जिंकलं। पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी पण त्यांचा संबंध आला आणि त्यांना जर तोंड द्यायचं असेल तर आपलं प्रबळ असं आरमार असलं पाहिजे असं महाराजांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आरमार उभं करायला सुरुवात केली। याच दरम्यान स्वराज्यावर एक फार मोठं अफजलखान रूपी संकट चालून आलं होतं। जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढलेला होता। कोकण किनारपट्टीवरील स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती पण मिळाली होती आणि या सगळ्या गोष्टी आदिलशाहीस आव्हान होतं। आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीन पाहत होती आणि शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे असं तिला वाटायला लागलं। म्हणून तिने तिच्या दरबारातील एक बलाढ्य असा सरदार अफजल खान याला महाराजांवर चालून जाण्यास सांगितलं। अफजल खान विजापूरहून वाई येथे आला। त्यांनी वाई प्रांताची पाहणी केली आणि वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 रोजी दोघांची भेट झाली।
अफजल खानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी त्याला ठार मारले आणि अशा प्रकारे आदिलशाही सैन्याचं त्यांनी पारिपत्य केलं. नंतर सिद्दी जौहरची स्वारी आली. अफजल खानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा, खेळणा हे किल्ले जिंकून घेतले आणि खेळणा किल्ल्याला त्यांनी विशाळगड असं नाव दिलं. सिद्दी जौहर हा महाराजांवर चालून आला. त्याला सलाबत खान असा किताब आदिलशहाने दिलेला होता. त्याच्यामध्ये त्याला इतर पण पराक्रमी सरदार होते आणि एक आणखीन एक मराठी सरदार बाजी घोरपडे हा होता. पन्हाळावर त्यांनी आश्रय घेतला. 5 महिने सिद्दीच्या सैनिकांनी पन्हाळा वेढा दिला. आता वेढ्यातून बाहेर कसं पडायचं हा महाराजांना प्रश्न निर्माण झाला. याचवेळी नेताजी पालकरने बाहेरून सिद्दीच्या सैन्यावर हल्ला केला आणि वेढा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. मग महाराजांनी सिद्दीशी बोलणं सुरू केलं, त्यामुळे थोडीशी वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली आणि या शिथिलतेचा महाराजांनी फायदा घेऊन महाराज तिथून निसटले. यावेळी शिवाकाशीत या पराक्रमी तरुणाने पुढाकार घेतला. तो दिसायला महाराजांसारखाच होता. त्याने महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाज्यातून निघाली. सिद्दीच्या सैन्याने ती पकडली. प्रसंग कठीण होता. शिवाकाशीत ने या स्वराज्यासाठी इथं बलिदान दिलं आणि याचवेळी शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे, बांदल, देशमुख यांच्यासह काही सैन्य होतं. आणि शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडले, विशाळगडाकडे ते निघाले. ही बातमी सिद्दीला कळली. त्याने जोरात शिवाजी महाराजा पाठलाग केला. शिवरायांनी पण सिद्दीच्या सैन्यात विशाळगडाच्या पायथ्याशी थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे सोपवली. बाजीप्रभूने गजापूरजवळील घोडखिंडीत त्या सैन्यास अडवले. बाजीप्रभूने पराक्रमाची शर्त केली. त्याला त्यांना तिथं वीरमरण आलं. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर असलेल्या औरंगजेब बादशाने मुघल सरदार शाहिस्ते खान यास दक्षिणेत पाठवले आणि पुणे प्रांतावर स्वारी करण्यास तिथं सांगितले. अशा प्रकारे आपण ह्या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी काय काय हालचाली केल्या याची आपण माहिती बघितली.